बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी जोगवा भाग चौथा पडल्या भरलेल्या होत्या घोंगडीवरती रिवाजाप्रमाणे मानपानाच्या गोष्टी दिसत होत्या बाळ जोगते पडल्याच्या दोन्ही बाजूला बसलेले जोगत्यानी तोंडात पानांचे तोबरे भरलेले दर्शन बांधून घेणाऱ्या महिला पडल्यासमोर बसलेल्या मोत्याचे हार पडल्यांसमोर ठेवलेले पडल्या शेजारी गावातील बायका बापई गोळा झालेले पोरं जगा दृश्य पाण्यात रंगलेली तर काही मुलं भुकेनं व्याकळ होऊन आईचा पदर वडायला लागलेली यमुना दर्शन बांधून घेणाऱ्या महिलांच्या मध्यभागी बसलेली जोगत्याची नजर यमुनावर खेळलेली जोगत्याच्या नेत्रबाणाने यमुना घाबरलेली जमिनीकडे झुकलेली पडल्यात भात खीर भाजी पापड सांडगे हळद कुंकू दिसत होतं त्यावर माशांचा इतस्तथा स्वैरपणे विहार चाललेला जेवणाला विलंब होत असलेला पाहून लोकांची एकाग्रता भंगलेली जोगते केव्हा एकदा विधी याकडे साऱ्यांचं सा लक्ष वेधलेलं जोगत्यानं पडल्यांसमोर जमिनीत उदबत्त्या खुपसल्या त्याची धुम्रवलीये हवेत तरंगू लागली तो जोगता हळूच म्हणाला मल्लवा तुला कशासाठी दर्शन बांधायचं सा। माझी सासू लई खडूस आहे माझा लई छळ करतीया डुईला त्याल सुदीक देत नाही तिच्या जाचातनं मुक्ती मिळावी आणि म्या सांगन तसं तिनं ऐकावं मल्लवा म्हणाली शांता का तुला का दर्शन पाहिजे जोगत्याचा प्रश्न नवरा दारुडा हाय काडीचा डोंगर करतोय आणि बड बड बडिवतो या आमच्या माहेरच कोण बी आलं की त्यासनी निभीशी शिविगाळ करतो या त्याची दारू सुटाया पाहिजे आणि तो माझ्या मुठीत राहाय पाहिजे त्यासाठी मी डोंगर चढली शांताकानं दर्शनाचं कारण सांगितलं चंद्रा का तुझी काय भानगड बाई भानगड बिनगड काही नाही माझी पर सासू माझ्यावर नुसती संशयानं जळती या कुणाच्या घरात याय जाय देत नाही केस काहीच काढली मागल्या अंगानं पातळ का घाण झालं कपाळावरचं कुकू का, 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 का पसरलं असं नाना प्रश्न विचारत या एकदा दर्शन बांधलं की जोगवा मागायच्या निमित्तानं तरी घराबाहेर पडाय मिळेल चंद्राक्का म्हणाली यमुना तुझं काय जोगत्याचा प्रश्न लगीन होऊन अडीच वर्ष झाली मूल नाही वांजुटी वांजुटी या शब्दाने मी हैराण झाली या दर्शन बांधलं की आमची वंशवेल वाडीला लागेल असं सासूबाई म्हणत होत्या यमुना म्हणाली मल्लवा शांताक्का चंद्राक्का आणि यमुनाची उत्तरं ऐकून जोगता मोठ्यानं हसायला लागला हसता हसता अंगात देवी संचारली <laughs> 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 असा आवाज घुमू लागला अंगात भरून जोगता पुढं सांगू लागला अरे बाळकानू तुमच्या सहा इच्छा पूर्ण होतील देवीच्या डोंगरावर एक डाव चढल्यासाखी झालं तुमचं सगळं व्यवस्थित होईल चिंतेचं काम नाही नवरे सासवा ताब्यात राहून रोज उठून तुमच्या पाया पडतील कुटुंबातील तुमची किंमत वाढल दीर जावा नंदा टरकून राहतील तुमची वंशवेल वाढल तुमच्या बाहेरच्या भानगडी गुप्पित राहतील ह्या कानाची गोष्ट त्या कानापर्यंत पोचायची नाही जोगता अंगात भरून सांगत होता आई जोगायचा उदो उदो आई जोगायचा उदो उदो अशी समोरच्या महिलांनी सामूहिक घोषणा दिली या घोषणेमुळे जोग उत्साहात भर पडली तो अधिक गतीनं नाचू लागला दुसरे जोगते त्याला शांत करण्याच्या उद्देशानं म्हणाले माथे शांत हो शांत हो आजचा विधी तुला मान्य आहे व आमच्या चुका असतील तर त्या मोठ्या मनानं पोटात घालून घे अरे बाळकांनो एवढ्या लांबण्या जत्रेला आलंसा खरं आमच्या जोगत्यांचा आहेर कुठं दिसत नाही रळकानो <laughs> जोगत्यानं अंगात भरून सांगितलं अगं माझ्या आयाराची पिशवी घ्या बघूया गावाकडनं आणला व्हाय खरं पडल्या ठेवाय सर लाव अग लवकर पिशवी घ्या बघूया गंगवाच्या आदेशाबरोबरच पडल्यासमोर आहेर आली जोगत्याचा <laughs> पुत्कार चालूच होता दुसरे जोगते त्याला शांत करीत म्हणाले माते आता शांत हो शांत हो त्याने आहेर पडल्यासमोर ठेवलेला हाय अरे बाळकांन मला सगळं मान्य हाय हाय आता ह्या चौगेसने दर्शन बांधा दर मंगळवारी आणि शुक्रवारी माझ्या नावाचा उपवास करा पाच घरातनं जोगवा मागा तांदूळ लय मिळत्यात म्हणून गावागावाला तांदळासाठी फिरू नका बाईचं नाव बदनाम करू नका अंगात भरल्या जोगत्यानं घुंगडीवर डोकं टेकून अंग सोडलं आणि कपाळावरील घाम पुसत आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला अग दर्शन बांधा घ्या की उगस दिवस लागला लागलाय जोगत्याने आहेराची घडी मोडली त्यातील एक एक घडी मल्लवा शांताक्का चंद्राक्का आणि यमुनानं त्यांना दिली आहे घेतलेल्या चौगा जोगत्यांनी पडल्यासमोरून देवीचे मोती हातात धरले त्यावर भंडारा टाकला उदबत्तीची धुम्रवले उचक्या देत देत मोत्यावर सोडली चारही जोगते मल्लवा शांताका चंद्राका आणि यमुनेच्या समोरासमोर बसले गळ्यात मोत्याचा हार बांधताना सामूहिकपणे म्हणू लागले तहानलेल्याला पाणी दे भुकेलेल्याला जेवण दे बाळतिनीच्या घरी काही खाऊ नकोस मेलेल्यांच्या घरात जीवू नकोस जेवताना दिवा विजला की पुढे जीवू नकोस सत्यमार्गाचा अवलंब कर मंगळवार शुक्रवारी न चुकता आंघोळ कर दर पुनवेला देवीच्या जटेवर हळद कुंकू वाहिल्याशिवाय झोपू नकोस जोग त्यांनी गळ्यात दर्शन बांधताच अय्यल्लम्माबाईच्या उधो, उधो उधो अशा घोषणा सर्व शक्तींनीशी दिल्या गेल्या चौघी जोगत्यांच्या पायावर नतमस्तक झाल्या जोगते या महिलांना खांद्याला धरून उठवत म्हणाले देवी तुझ्या मनोकामना पूर्ण कर त्यानंतर आनंदगावच्या मेळ्यातील प्रत्येक भाविक जोगत्यांच्या हातावर चार आठ आणि ठेवून नतमस्तक होत होते देवी तुझं भल्या कर हे पालूपद पा जोगत्यांनी चालू ठेवलं होतं हा विधी संपण्यापूर्वीच मुलं पंक्तीनं बैलगाडीच्या सावलीत बसली साऱ्यांनाच भुकेचे वेध लागलेले त्यामुळंच महिलांनी विनाविलंब पानं मांडली संध्याकाळची वेळ होती आनंदगावच्या साऱ्या गाड्या एकत्रित सोडलेल्या होत्या जत्रेबरोबर आल्या साऱ्या बायका देवळाकडे गेल्या होत्या घडी माणसं जत्रा बघण्यासाठी गेलेली होती शंकर मात्र आपल्या गाडीसमोर अंतरल्या घोंगड्यावर मांडी घालून बसला होता पानाचे चंचे उघडून त्यानं पान जुळवलं होतं तंबाखू मळून तोंडात टाकणार इतक्यात समोरून लगबगिनं येणाऱ्या गंगवाकडे त्याचं लक्ष गेलं गंगवा त्याच्यावरच नजर ठेवून लगबगिन येत होती जवळ येतात हुश करून फतकल मारून शंकरासमोर गंगवा बसली शंकरकडं पहा तिनं विचारलं सारीच गेली वाटतं जत्रात तोंडात तंबाखूची फक्की टाकत शंकर म्हणाला अभय जत्रा बघाय गेल्या सारी बरं झालं देवीनंच पाठिवलं त्यासनी गंगवा म्हणाली देवीनं म्हणजे म्हणजे काय इकडे यायला निघालो तेव्हा देवीला सारखं सांगत होतो शंकर एकटाच भेटू देत शंकर एकटाच भेटू देत का दमधर सांगतो गंगवा हसत म्हणाली क्षणभर तिनं आपली नजर वळवून चारी दिशा न्याळ्या आजूबाजूला कोण नाही याची खात्री करून घेतली आणि तिने एकदम विचारलं तू त्या रकमीला बघितलं आहेस नव्हा बघितलं आहेस म्हणजे लहानपणापासून बघतच आलोय ना काय झालं तिला व्हायचं नाही अजून वयाचं हाय देवी बरोबर लगीन त्याच पायी तुला भेटायला आली हे बघ सांगतो ते नीट ध्यानात ठेव आणि त्या दुगर मला पन्नास रुपये दे पन्नास का खूळ लागले का तुला मला खूळ लागलं नाही पर तुला लागेल दे बघू पन्नास अगं पर कशा पायी हे बघ दे म्हटलं तर देऊन मोकळं व्हावं मागणं म्हणशील पाचशे रुपये दिला असतं तरी ते मिळालं नसतं म्हणून शंकर गोंधळला होता नकळत त्याचा हात किशात गेला खिशातून काढल्या नोटातून पन्नास रुपये मोजून गंगावाकडं देत शंकर म्हणाला आता सांग बघू काय भानगड गंगवा शंकरकडे बघत हसत म्हणाली आता सांग तू ऐक रातच्याला तू गाडीत एकटाच झोपायचं संगतीला कोण बी घेऊ नकस का रातच्याला देवीबरोबर लगन लग्न झालेली रकमी तुझ्या संगतीला येईल शंकर एकदम कावरा बावरा झाला काय बोलावं त्याला सुचत नव्हतं तू असा कावरा बोराहून बघत असताना गंगवा समजावत म्हणाली रकमीचा आज झुलवा हाय देवीची बाईल व्हायची आहे आज रातच्याला देवीच्या इच्छेनंच तू तिला संसार सुख द्यायचा आहे शंकर ताडकन म्हणाला देवीच्या डोंगरावर असलं पाप करायचं गंगवा हसली शंकरकडे बघत ती म्हणाली शंकर हे पाप नवं जुलवा लागला म्हणजे देवीच्या सांगण्याप्रमाणे हे पुण्यच म्हणायचं जुलवा लागला की हे करायलाच पाहिजे अर ही तर निबांड पोरगी दहा माणसं माझ्यामाग होती हजार हजार रुपये मोजायला तयार होती पर गावाकडनं येतानाच ठरवलं होतं म्या की रकमीचा देवाचा संसार तूच सुरू करायचास वय शंकर मांडी घालून नीट बसला तोंडातील पिंक थुकून गंगवाकडं पाहत तो म्हणाला ते पैसे इकडे का गंगवा न समजून म्हणाली शांतपणा शंकर म्हणाला आण तर खरं त्याची शांत नजर बघून गंगवानं शंकरला पैसे दिले पैसे खिशात घालत शंकर म्हणाला गंगवा उठ उठ गंगवाला काहीच कळत नव्हतं नकळ ती उठून उभी राहिली शंकर एकदम कडाडला माग बघायच्या अदुगर आल्या वाटणं चालायला लाग नरकात लोळायचं ते तुम्ही लोळा आमासनी लोळा लावून मा सा मला माहीत नव्हतं असली कामं तुम्ही करतासा किड पडून घासून मरशील तोंडात पाणी घालाय सुधी कोणी यायचं नाही तवा तुमासनी तुमच्या पापांची आठवण येईल असलं खेकट परत माझ्यासमोर आणलीच तर माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा नाही हे ध्यानात ठेव उचल पाय आता उचल शंकरच्या वागण्यानं चकित झालेली गंगवा मागे न पाहता चालू लागली चढत्या रात्री बरोबर थंडी वाढत होती शंकर खालीवर घुंगडी घेऊन झोपला होता त्याच्या डोळ्यातली झोप पार उडाली होती जत्रेचा गोंगाट त्याच्या कानात घुमत होता बेचैन मनातून गंगवा जात नव्हती देवीच्या डोंगरावर येऊन गंगवासारख्या बाईंना असले धंदे करावेत याचा संताप त्याच्या मनात सलत होता उघड्या डोळ्याने चांदणं बघत तो पडला होता त्याच्या शेजारी झोपला म्हातबा अचानक उठून बसला क्षणभर तो तसाच बसून राहिला आणि थोड्याच वेळात तो चालू लागला त्या शुभ्र चांदण्यात काळं घोंगडं पांघरून जाणारा महादबा बघत असता शंकरच्या मनात नसत्या शंका येत होत्या एकदा वाटलं उठावं त्याच्या मागून जावं पण मनातलं विचार मनातच ठेवून शंकर तसाच उताना पडून आकाश बघत होता बऱ्याच वेळानं महाधवा हळूवार पावलानं येऊन आपल्या जागेवर कलंडला एक दीर्घ निश्वास सोडून त्यानं जांबई दिली आणि तोंडावर पांघरून घेऊन तो झोपला पडल्या शंकरची नजर त्याच्यावरच फिरत होती शंकर उठून बसला त्यानं हळूवार हाक दिली महाधवा पण महात्बा ओ दिली नाही शंकरनं लांब हात करून महादबाला हलवलं जाग झाल्यागत महात्बा गपकन उठला शंकरकडे बघत म्हणाला काय रे काय नाही शंकर म्हणाला उठून का बसलास काय भूतभीत दिसलं ओह शंकर म्हणाला खरंच भूत दिसलं का डोकं फिरलं काय एवढ्या माणसातनं भूत यायला काय भूताचं डोकं फिरलेलं नाही भूताचं फिरलेलं नाही पण माझं फिरलंय बघ अर माझ्या डोळ्या देखत घटकापूर्वी काळं काळं इथनं लांब गेलं आणि परत येऊन इथं गडप झालं तुला हाळी मारली पण तू झोपला होतास झोपगा भास झाला असेल उघड्या डोळ्यासनी भास कसा होईल शंकर म्हणाला अजून झोपलो नाही जागाच आहे मी माधूच्या ध्यानी प्रकार आला तो म्हणाला वय मी आज गेले आलो काय म्हणणं आहे तुझ कुठ कुठं नाही महादबा म्हणाला आता झोप मला लई झोप आली ह्या सकाळी बघू पण शंकर हटला नाही तो म्हणाला झोप नाही का माधून उठून बसून विचारलं झोपचं वशी देऊ कसलं कसलं म्हणून विचारायचं नाही घेणार असेल तर सांगतो गुमान वीस रुपये खर्च करायचं पाच दहा मिनिट मजा मारायची आणि येऊन आडवं पडायचं जगा झोप लागते आहे का नाही बघ काय सांगतोस खरंच की अरे त्या तिकडे झाडा खालणं हाच धंदा चालला आहे एका परीस एक चिकण्यापुरी आहेत सकाळी बघशील तर रात्रीची बी वाट बघणार नाहीस तू हळुवार आवाजात महात्बा पुढं म्हणाला त्या बाजूला गेलास की फुडकावं लागत नाही जवळपास गेलास रे गेलास की हाताला धरून वडून घेत्यात भाई ह्यात लाजायचं काय शंकरचं टाळक असं तो करड्या आवाजात म्हणाला ह्या डोंगरावर राजरूस पण असलं धंदा करण्यापरीस हा शंकर जरा सावकाश बोल अरे तुला जसं पाट हाय तसं त्यासनी बी हाय वरिषराच मिळवायचं तर हे जत्रेच दिस त्यासनी बी दिवस रात म्हणायची नाही मिळवायचं एवढं त्यासनी कळतंय पोट आहे बाबा शेण खावा म्हणावं शंकर पुटपुटला म्हधबा मला वाटलं नव्हतं तू बी ह्यातलाच आशील कळलं नव्ह मला बी झोपू दे आणि एवढं बोलून माझबा आडवा झाला शंकर तसाच बसला होता त्या शुभ्र चांदण्यात सार कसं स्पष्ट दिसत होतं पण शंकरला काहीच बघावंसं वाटत नव्हतं आनंदगावच्या भाविकांनी देवीच्या डोंगरावर तब्बल आठ दिवसांचा मुक्काम ठोकला रोज वेगळे वेगळे पदार्थ शिजत होते वेगवेगळ्या विषयावर गप्पा रंगत होत्या मेळ्यात सारा आनंदी आनंद होता पुरणपोळीपासून ते खिरीपर्यंत शेवयापासून ते तेलचीपर्यंत तेलचीपर्यंतचे सारे गोड पदार्थ खाऊन भाविकांनी तृप्तीची ढेकर दिली गोड पदार्थ खाऊन कंटाळल्या तोंडासाठी आज मटणाचा बेत होता त्यामुळं पुरुष मंडळी बकरी कापण्याच्या कामकाजात मग्न होती त्यात रात्रीच्या जेवणानंतर गाड्या आनंद गावाकडे कूच करणार असल्यामुळं महिलांनी सकाळपासूनच खरेदीला सुरुवात केली होती यात्रेत तुफान गर्दी उसळली होती आनंदगावचे काही भाविक भंडारा उजळून तबल्याच्या तालावर नाचत होते त्यात काही महिलाही सहभागी झाल्या होत्या जत्रेतल्या शेवटच्या दिवसाचा आनंद यथेच्छपणे लुटला जात होता दर्शन बांधून घेतल्या महिलांनी पडल्या चौरी कवड्यांच्या माळा इत्यादी सामुग्री खरेदी सुरुवात केली होती शंकर आणि यमुनानं पुन्हा एकदा देवीचं दर्शन घेतलं आणि गल्लीतील लहान मुलांसाठी खेळणी खरेदी केली यल्लम्मा देवीचा नवा फोटो घेतला तबक निरांजन घेतलं भंडारा कुंकू घेतला गल्लीतल्या पोरा बाळासाठी करदोळे फुगे चेंडू खरेदी करायलाही हे जोडपं विसरलं नाही शंकर आणि यमुना खरेदी करीत करीत पडल्याच्या बाजारात दाखल झाले ए बुरुड मामा त्या रंग लावल्या पडल्या कशा दिल्या शंकरचा प्रश्न अरे बाबा पडल्याची किंमत विचारतात त्यात निव्वळ मेसकाटीतनं बनवलेली ही पडवी आहे चार वर्षे पडवीला धक्का लागायचा नाही पडलीचं बुरुडाकडून कौतुक अरे पर किंमत किती शंकर अरे बाबा काय सांगावं तुला पडलीची किंमत इच्छा नये खरं तू इच्छायला लागलास दहा रुपये द्यायचा का पडलीच आईला आहेत ना नव्हया पडल्या यमुना काय करायचं ग आता शंकर यमुनाकडे बघत म्हणाला गळ्यात दर्शन बांधलं या नव आता घ्यावीच लागल पडली यमुनाचं उत्तर अरे बाबा इतकी कंजीवशी उपयोगी नाही देवीच्या डोंगरावर येऊन दहा रुपयाकडे माणसानं बघून ये त्यात आमची पडली म्हणजे गाजलेली हाय या पडली तांदूळ लय जमत्यात बुरुड सात रुपयेप्रमाणे द्या की दोन पडल्या शंकरजी कंजूसी बाबा तू पुढं जा मला ऐकायच्या नाहीत पडल्या या पडलीच्या नावानं तुझी बायको किती पैसा मिळवील याचा पहिला विचार कर अरे पडली म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीची किंमत कधी नाण्यात करतात होई अरे मर्दा शाना हो पडली घरात या बी भागी लागत या कुण्या येरा गाबाळाच्या घरात पडली जात नाही शो देवीकडनं नवसानं मिळाला आशीर्वाद आहे आशीर्वाद तेव्हा पैशाचा विचार बरा ना न बुरडाचं तत्वज्ञान धनी घ्या पडल्या जाऊ द्या दहा दहा रुपये अजून लई खरेदी करायची आहे यमुनेचा शंकरला सल्ला शंकरनं बायकोचं ऐकून मुकाट्यानं वीस रुपये मोजले दोन रंगीत पडव्या पिशवीत घेतल्या आणि गर्दीतून वाट काढीत काढीत शंकर आपल्या बायकोसह पुढे जाऊ लागला पडलीच्या बाजारानं दहा पावलं पुढे गेली असतील नसतील इतक्यात एका जोगतीने यमुनाचा डावा हात धरला तिच्या डाव्या कडेवर पदरात बांधलेलं मूल होतं आका मी सकना सांगते या एक रुपये द्या तुमचं सगळं सांगतो तुमच्या मनातलं मला सगळं ठावा आहे जुपतीनं ठोकून दिलं आमासनी भविष्य ऐकायचं नाही यमुना चल यांचं काय खरं नसतंय शंकर यमुनेला खेचत म्हणाला ए चंद्रम्मा तोंड सांभाळून बोलायचं तुझ्या सगळ्या भानगडी सांगितल्या असत्या पर फुकट सांगायची सवय नाही मला जत्रत हजार रुपये खर्च असा आणि सकना ऐकाय एक रुपया खर्च कराय का रडतोस र बाबा जोगतीन रागावली सकना सांग बाई सासूबाईनं मला सकना ऐकाय सांगितलं होतं येताना यमुनीची ये अधीरता शंकरनं एक रुपयाचं नाणं जोगतीनीच्या हातावर टेकवलं यमुनीचा हात हातात धरून जोगतीन म्हणाली बाई गेली दोन तीन वर्ष तुझ्यावर दांडगी संकट कोसळली सासरच्या लोकांकडनं जात झाला तुझा घरात पवार नाही म्हणून जगाचं बोलणं तुला ऐकावं लागतंय आता तुझे कष्टाचे दिवस संपलेले आहेत तुला घरात मानाची वागणूक मिळेल पुढच्या वर्षापर्यंत घरात पाळणा हलल मूल झाल्यावर मुलाला देवीच्या पायावर घातल्याशिवाय राहू नकोस तू जगासाठी झटणारी बाई आहेस खरं तुझा नवरा खडूस आहे त्याच्या हातून पैका सुटत नाही तो कंजूस आहे त्याचाही स्वभाव हळूहळू बदलल जोगतीन सांगत होती त्यांचा स्वभाव बदलायचा राहू द्या पर पोरग नक्की होईल ना मग यमुनीची अधीरता हुयालाच पाहिजे की अग यल्लूबाई महात्माची बाई आहे म्हणून ही गर्दी जमती या डोंगरात लोक खुली नाहीत कर्ज काढून देवीचा डोंगर चढायला दरवर्षी या यात्रेला पाच लाख माणसं येत्यात कुट्टीचा व्यवहार होतो या प्यायला पाणी नाही राहायला निवारा नाही डोंगरावर स्वच्छता नाही तरी बी भंडारा ट्रकानी खपतोय ट्रंकानी काकणं फुटत्यात जो तत्त्वज्ञान तत्वज्ञान लांबलं बाद झालं तुझं पुराण यमुना आवर आता मेळ्यातली लोकं वाट बघत असतील आमची शंकरकड कडमडला यमुना त्या ज्योतिनीच्या हातात आणखी आटाने टेकवत म्हणाली ही घे खुशाली तू सांगितलेलं भविष्य खरं झालं की पुढच्या यात्रा तुला शोधून पाताळ देईन येतो आम्ही शंकर यमुनेच्या हाताला धरून खेचतच घेऊन गेला गर्दीतून यमुना आणि शंकर मोठ्या कष्टानं वाट काढून राहट्यांकडे चालले होते एक एक पाय पुढं टाकताना त्यांना गर्दीशी झुंज द्यावी लागत होती यमुना आणि शंकर दहा बारा पावलं चालली असतील नसतील एवढ्यात एक जोगतेच्या टोळीनं शंकरभोती गराडा घातला चार गोऱ्या गुगुबीत चेहऱ्याच्या तरुणाने पातळ निसली होती चेहऱ्यावर किंचितशे दाढीचे व्रण दिसत होते म्हणून त्यांना बाप्पाय म्हणायचं नाहीतर ते नुकत्याच वयात तरुण मुलीसारखे दिसायचे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की कुणाही रसिक पुरुषाच्या मनात चलबिचल व्हावी अशीच त्यांची कामुक देह एकटी होती चार सुंदर जोगत्यानं पाहून शंकरला काय बोलावं सुच ना तरीही मोठ्या धाडसानं शंकर म्हणाला असं काय गराडा घालतासा बाबा नू पैस काढ आम्हासनी पैसे, पैसे द्यायच्या आधी जातोस स्वयर डोंगरातन एका जोगत्याचा आवाज माल मस्त दिसतोय ह्याच्या तोंडात तोंडच घालतो दुसऱ्या एका जोगत्यानं शंकरचा बिनधास्त मुका घेतला डोंगरात आलास आणि डोकीत भंडारा नाही हा गे भंडारा असं म्हणत तिसऱ्या जोगत्यानं शंकरच्या डोकीत भंडारा टाकताना शंकरला कडकडून मिठीच मारली शंकर कावरा बावरा झाला त्याला काय करावं ते सुच ना चौघांच्या तावडीतनं सुटकेचा कि विलवाना प्रयत्न केला पण व्यर्थ नवऱ्याची ही अवस्था पाहून यमुना कडाडली अरे सोडा माझ्या मालकासनी त्याने तुमचं काय वाकडं केलंय ते त्यासनी असं छळायला लागलायसा मला सोडा रबानू तुम्हाने मी पैसे देतो शंकर धडपडत म्हणाला तुझं पैसं नको पण आम्हासनी एक एक चानस दे एका जोगत्यानं शंकरच्या पॅन्टीत हात घातला अरे भाड्यांनो कसला चानस मागतासा देवीच्या नावानं पात्र नेसून हा कसला धंदा करतासा आई यल्लूबाई या भाड्यांच्या तावडीतनं माझ्या मालकाची सुटका कर ग यमुनानं देवीच्या देवळाकडे कर तोंड करून हवेतच हात मिटवले अगं रोज रात्री तुझं समाधान करतोयच की आज आमची भागवू दे की एक जोगता भाड्यानु ला कशी वाटत नाही बापय बापयाचं कस समाधान करणार यमुना शंकरचा हात उडीत म्हणाली ते तुला नाही कळायचं एक जोगता शंकरच्या गालाकडं तोंड नेत म्हणाला शंकरनं खडकन त्या जोगत्याच्या गालावर थप्पड मारली शंकरनं दात ओट खाऊन मुठी अवघडल्या त्याच्या अंगात विरश्री संचारली आणि त्या चौघा जोगत्यानं सर्व शक्तीनिशी बाजूला ढकललं पायातली चप्पल हातात घेतली आणि त्वेषानं शंकर म्हणाला या रांडे नू चानच पाहिजे या या काढा चा एकेकाला दावतोच इंगा पातळ नेसत्यात सुकाळीच आणि धंद करत्यात व्यशच असल हिंमत तर लावा माझ्या बायकोला आहात चक्क्या रांडे नू चला लागात चला शंकर रागानं लाल बुंद झाला धनी चला चला यांच्या नादाला लागायचं नको गो माणसं चांगली दिसत नाहीत ती यमुनेचा नवऱ्याला सल्ला आली बायको नवऱ्याच्या मत्तीला एक जोगता न येऊन काय करेल राजच्याला नवऱ्यानं जवळ घेतली नाही म्हणजे दुसरा जोगता याबरोबर सगळे जोगते हसायला लागले शंकर त्याच्या अंगावर धावतच गेला त्यातला एक जोगता म्हणाला चला यात्रत काय हो एकच मर्द हाय लई तरनी निबांड पोर आहेत चला बोलवूया या यालाच काय सोनं लागल माझ्याला आलेल्या म्हशीसारखे ते चौघेही दिशेनासे झाले यमुनाचा जीव भांड्यात पडला आपल्या चेहऱ्यावरचा घाम पदरानं पुसत ती म्हणाली धने काय लागलं तरी नाही ना काय नाही पर भडव्याने मला चांगलंच आवडलं घुसमाटल्या वाणी वाटायला लागलय शंकर म्हणाला हे असं का करते यमुनेचा प्रश्न ते आई यल्लूबाईलाच ठाव चल ग चल तिथं सरबत घेऊ शंकर कपाळावरचा घाम पुसत म्हणाला शंकर आणि यमुनाला लिंबाचं पाणी प्यायलं पैसे देण्यासाठी शंकरनं किशात हात घातला तर किस्सा मोकळा शंकर ओरडलाच यमुना अगं त्या रांडच्या झोंबाझोंबीत माझ्या खिशातलं पैसच मारलं हत्ता बया पुढे कसं वयाच यमुनेचा काळजीचा सूर अग खिशात पंचवीस रुपयेच होत बाकीचं पैसं गाडीतल्या ट्रंकत आहेत तुझ्याकडं सरबताचं भागिन्या एवढं आहेत ना मग मुडदा बसवला त्या जोगत्यांचा म्हणत यमुनानं कमरेच्या बांधणीतून रुपयाचं नाणं काढून सरबतवाल्याच्या हातावर टेकवलं आणि ते दोघेही राहुटीकडे वळले यमुना आणि शंकर राहुटीजवळ येतात चंद्राका म्हणाली मग काय काय खरेदी केलं असा जोडीनं केली की सगळी खरेदी जोडीनच जुग काय काय लागते ते सगळं घेतलं यमुनेचं उत्तर पडल्या किती घेतल्या चंद्राका दोन दोन म्या चार घेतल्या काय असतय पडली जोगवा पडून पडून पडल्या लवकर खराब होत्या असं गंगू मावशी म्हणाल ती म्हणून एकदम चार घेतल्या बघा ऐन वेळी पंचायत व्हायला गो आणखी काय काय घेतलीस यमुनेचा प्रश्न सासूबाईसनी एक चोळीचा खण घेतला दोन डझन काकणं घेतली तंबाखूची पिशवी आणि चुन्याची डबी बी घेतली हे सारं बघून सासू खुशीनं पागल होयला पाहिजे तू काय घेतलीस तुझ्या सासूसाठी चंद्राका फक्त काकणच घेतलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी मला जत्रत्न काय बी आणू नको असं बजावलं तर तरी म्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी बरंच काय बाय घेतले कल्लीच्या सुगंधीला कापराची काकणं हनबराच्या पोराला चेंडू वस्तादाच्या हनुमंताला कर दोळा पाटलिनीच्या नातीला खुळकुळा घेतलाय यमुना सांगत होती म्या शेजाऱ्यांच्या पुरासनी काय आणलं नाही पण हळबाच्या परशासाठी बाजा घेतलाय त्याच्या ते आईनं तेल वाडवाय सहा रुपये दिलत तर म्हणून त्यातल्या दीड रुपयाचा बाजा घेतला बाकीच्याचणी देऊन काय उपयोग चंद्राका काय हाय आमच्या आळीतल्या पुरांचा जीव आहे माझ्यावर म्या आ काम सारी पोरा ऐकत्यात दुकानाला जात्यात बाजार आणून देत्यात म्हणून मी ही पदरमोड केली त्यात ह्या जत्रेला पहिल्यांदाच आली यमुना मग कशी वाटली जत्रा चंद्राका छान यमुना आपल्या स्तंदीत अडकली तिच्या डोळ्यासमोर जोगत्यांचा मघाचा प्रसंग तरळू लागला एकदा नवऱ्याला आवळणारे जोगते तर एकदा माझ्याला आलेली म्हैस आणि तिच्या माग माग पिंगा घालणारा रेडा तिच्या नजरेसमोर दिसू लागला चार पाच मिनटं या विचित्र दिवा स्वप्नात यमुना रंगली यमुना यमुना काय झालं चंद्राकाच्या हक्केनं यमुना भानावर आली काय नाही यमु मला सांग की कसल्या विचारात होतीस ते चंद्रा का इथं आल्यामुळं माझं वांज पण जाणार म्या पुढची राहणार पुढच्या यात्रेला म्या पोराला घेऊन डोंगरावर येणार असं एका जोगतीने माझं भविष्य आहे मगाशी त्याची आठवण झाली आणि मी स्वप्नात रंगली यमुनीनं चक्क थाप ठोकून दिली ते अगदी खरं आहे पुढच्या वर्षी तू नक्की आई होणार यात वाद नाही चंद्राका म्हणाली त्याच दिवसाची वाट बघते मी चंद्राका आता आवरूया रातच्याला निघायला पाहिजे ना यमुना वय मी आबी जाते अजून सामानाची बांधाबांध करायची हाय चंद्राका गेली मात्र यमुनेच्या डोळ्यांसमोर जोग त्यांचं नवऱ्याला आवळण्याचं दृश्य जात नव्हतं आपल्या अस्तंद्रे ते कितीतरी वेळ बसून होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद